ताजा अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर. नमस्कार, मी अमोल, ॲग्रोवन डिजिटलच्या मार्केट ट्रेंडमध्ये आपलं स्वागत. कोरोनामुळे जागतिक पातळीवरती पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या होत्या, त्यापासून शेतमाल बचावला देखील नाही. मागील वर्षी जागतिक शेतमाल व्यापार जवळपास ठप्प झाला होता. भारतातही शेतमाल निर्यातीला पुरेसे कंटेनर उपलब्ध नव्हते. त्याला परत सुएझ कालव्यात घडलेल्या घटनेची देखील जोड मिळाली. अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिनासारख्या देशातील सोयाबीन आणि मका पिकाच्या उत्पादनाला देखील यामुळे फटका बसलाय. आणि चीनच्या जोरदार खरेदीचा दबाव असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात या पिकांच्या दरांनी देखील उच्चांकी पातळी गाठली आहे. मागील मार्चमध्ये जागतिक पातळीवरती कापड उद्योग झोपला होता, मात्र काही महिन्यात थकलेल्या मागणीच्या जोरावरती गिरण्या आता पुन्हा सुरू झाल्यात. त्यामुळे सोयाबीन आणि मक्याच्या जोडणीला कापसाच्या दरांनी देखील वेग घेतला आहे. भारत, पाकिस्तानसह काही प्रमुख देशात कापसाचं उत्पादन घटलंय. कापसाच्या बाबतीत चीनची खरेदी मात्र सुरूच आहे. किंबहुना यंदा चीनची खरेदी हा जागतिक शेतमाल व्यापाराचा कानमंत्र होता. अर्थात या सगळ्याचा भारताच्या शेतमाल बाजारावरती परिणाम झालाय. सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांचे देशांतर्गत दर किमान आधारभूत किंमत ओलांडून उच्चांकी पातळीवरती पोहोचलेत. त्याचा एक प्रतीक म्हणजे NCDX वरील उलाढालीत याची वाढ झाली आहे. NCDX ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमधील शेतमालाची सरासरी दैनंदिन उलाढाल चौपटीनं वाढली आहे. गेल्या महिन्यात 2,905 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. त्या तुलनेत मागील वर्षी एप्रिलमध्ये 698 कोटींची उलाढाल झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडल्या गेलेल्या बहुतेक शेतमालाच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या महिन्यात NCDX ने 80% अधिक हिस्सा काबीज केला आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत ओपन इंटरेस्टमध्ये 92% वाढ झाली असून तो 876,000 टन इतका झाला होता. NCDX ने 44,000 टनहून अधिक शेतमालाची डिलिव्हरी केली असून त्यात 44% वाढ झाली आहे. प्रक्रियाकृत सोयातेल, हरभरा, सोयाबीन आणि सरकीढेप या शेतमालांच्या वायद्यांमध्ये सर्वाधिक हालचाली झाली. प्रक्रियाकृत सोयातेलाच्या वायद्यांची सरासरी दैनंदिन उलाढाल 685 कोटी रुपये होती आणि एप्रिलमध्ये सर्वाधिक सक्रिय होते. हरभरा, सोयाबीन, सरकीढेपेच्या वायद्यांची सरासरी उलाढाल अनुक्रमे 506 कोटी, 474 कोटी आणि 246 कोटी रुपये इतकी होती. गेल्या काही महिन्यांपासून आणि एप्रिल महिन्यात व्यवहारातील तीव्र वाढ सूचित करते की कृषीमूल्य साखळीतील घटक अस्थिरतेपासून बचावण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे मत NCDX चे बिझनेस आणि प्रोडक्ट्सचे मुख्य कपिल देव यांनी व्यक्त केलंय. जगभरात आणि भारतातही सेंट्रल बँकांनी आर्थिक तरलता वाढवण्याकडे भर दिलाय, त्यामुळे येत्या काळात दर पातळी अधिक राहण्याकडे कल असणार आहे. त्याचा परिणाम शेतमालावरती झाल्या वाचून राहणार नाही. इंधनाच्या दरवाढीमुळे देशातील दर पातळीत वाढ झाली आहे. हे मागील 2 महिन्यांच्या CPI आणि WPI आकडेवारीवरून दिसून येते. शेतमालाची ही दर पातळी न्यू नॉर्मल ठरेल का हे येत्या काळात स्पष्ट होईल. ॲग्रोवन डिजिटलच्या मार्केट ट्रेंडमध्ये इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.